अजित पवार यांच्यावर पक्षामधीलच काही नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सेना आणि भाजपसमोर नमतं घेतल्यामुळे नाराजीचा सूर आहे का असा अशी एक शक्यता देखील आता वर्तवली जाते. चारपैकी दोन जागांवर आयात उमेदवारांना संधी देण्याची शक्यता आहे आणि साम टीव्हीला महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्यावर पक्षातीलच काही नेते नाराज आहेत अशी माहिती आता सूत्रांच्या हवाल्यानं कळतीय. या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला सुनील काळे देत आहेत. सुनील, अजित पवार यांच्यावर पक्षातीलच काही नेते नाराज आहेत असं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे. काय अधिकचे अपडेट्स आहेत? शिरूर आणि त्याचबरोबर जे धाराशिवची जागा आहे त्या ठिकाणी आयात उमेदवारांना संधी पक्षानं दिलेली आहे. त्या ठिकाणी सक्षम उमेदवार असताना दुसऱ्या पक्षातून आयात उमेदवार करून त्यांना संधी दिली, त्यामुळे पक्षविस्ताराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट नाशिकच्या जागेसाठी, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्या जागेसाठी आग्रही होते, तरी सुद्धा छगन भुजबळ यांना ती जागा सुटण्याऐवजी ती जागा आता शिंदे गटाला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साताऱ्यातून सुद्धा घड्याळचिन्ह हद्दपार झालेला आहे. त्यामुळे पक्ष विस्तारासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि त्याचबरोबर शिंदे गटासमोर आणि भाजपसमोर नमतं घेतल्याची भूमिका दिसून येत आहे. सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.